पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय. ठाकरे गटाच्या मुखपत्रातून काँग्रेसला सल्ला देण्यात आलेला आहे. इंडिया आघाडीच्या रथाला 27 घोडे पण सारथी नाही, त्यामुळे 2024 साठी इंडिया आघाडीचा चेहरा ठरवावा लागेल असा सल्ला अग्रलेखातून देण्यात आलेला आहे. तर इंडिया आघाडी म्हणून काँग्रेसनं युतीचं महत्त्व शिकायला हवं असा सल्ला ठाकरे गटाच्या मुखपत्रातून देण्यात आला आहे. तर मोदी शहा अजिंक्य नाही, केवळ इंडिया आघाडी अभेद्य राहायला हवी असंही अग्रलेखात लिहिलेलं आहे. दरम्यान अग्रलेखामध्ये नेमकं म्हटलंय तरी काय हे आपण पाहूयात. यापुढे इंडिया आघाडी म्हणून काँग्रेसनं युतीचं महत्त्व शिकायला हवं. रथाला आज 27 घोडे आहेत पण रथाला सारथी नाही, त्यामुळे रथ अडकून पडलाय. रथाची सारथी आता नेमावा लागेल. 19 तारखेच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय घेऊनच पुढं पाऊल टाकावं लागेल. तर 2024 साठी इंडिया आघाडीचा चेहरा कोण याचाही फैसला करावा लागेल. आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी भरपूर चेहरे आहेत असं सांगणं म्हणजे दिल बहलाने के लिए खयाल अच्छा है यातला प्रकार आहे. हजार आचारी आणि रस्ता भिकारी या भूमिकेतून बाहेर पडावं लागेल. मोदी शाह अजिंक्य नाहीत, फक्त इंडिया आघाडी अभेद्य हवी इतकंच असं अग्रलेखातून काँग्रेसला सल्ला देण्यात आलेला आहे.